आम आदमी पार्टीच्या सोलापूर शहर संघटक मंत्री या पदावर जुबेर हिरापुरे यांची निवड करण्यात आली आहे. छत्रपती रंगभवन चौकातील रंगभवन सभागृहात संध्याकाळी 5 वाजता आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच आम आदमी पार्टीच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील विविध पदे जाहीर करण्यात आल्या. नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देखील वाटप करण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे शहर मध्य अध्यक्ष जुबेर हिरापुरे यांच्या चांगल्या कामाची दखल घेत त्यांना आता संघटन मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी जुबेर हिरापुरे यांनी आम आदमी पार्टीत यापुढे देखील चांगले काम करून पक्षवाढीसाठी प्रयत्नशील असणार असल्याचे मनोगत व्यक्त केले व संघटन मंत्री पद निवड केल्याबद्दल सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी प्रदेश संघटन मंत्री अजित फाटके पाटील, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष निहाल किरनळी, शहर उपाध्यक्ष वाघमारे सर, ऍडव्होकेट खतीब वकील, सहसचिव मल्लिकार्जुन पिलगिरी, शहर युवा अध्यक्ष निलेश संगेपाक, महिला अध्यक्ष अश्विनीताई गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि समोर उपस्थित सर्व पक्षांचे सभासद व पदाधिकारी सगळ्यांना नमस्कार. आज रोजी आम आदमी पक्षाच्या प्रमुख जबाबदारी माझ्याकडे पक्षाने सोपवल्याबद्दल मी सर्वप्रथम पक्षांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे, अध्यक्षांचे आणि आपल्या राज्य संघटनांचे आभार मानतो. माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे आणि एक निष्ठेने पार पाडेन. आज सगळ्या आम्ही आजपर्यंत आम्ही पक्षाचे काम जोमाने करत आलो. इथून पुढे आणि जोमाने करू. प्रत्येक घराघरापर्यंत पक्षाचे ध्येय धोरणे पोहोचवू. विजापूर्वेस असेल, सोलापूर शहरात कोणताही भाग असेल, सर्व ठिकाणी पक्ष पोहोचवू. पक्षांचे ध्येय धोरणे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू. आम आदमी पक्षाचा सत्ता सोलापूरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी आम्ही कार्य करू. एवढं बोलून थांबतो. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.